द ट्विन. द ट्विन म्हणजे ट्विन हा शब्द आहे जुळ्या अर्थानं. तर इथे आपल्याला दोन आयडेंटिकल ट्विन्स दिसत आहेत जे अगदी हुबेहूब सारखे दिसत आहेत. आणि या पोएममध्ये जे पोएट आहेत हेनरी सॅमब्रुक ले यांनी ही कविता लिहिली आहे. या कवितेत त्यांनी हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या मुलांना त्यांच्या दिसण्यातील साम्यामुळे आयुष्यात अनुभवास येणाऱ्या गमतीदारपणे काही समस्या त्या मांडलेल्या आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये असे कुणी ना कुणीतरी जुळे लोक आले असतील किंवा तुम्ही स्वतः जुळे असाल की जे या समस्यांना सामोरे जात असाल किंवा बघत असाल की कशाप्रकारे खूप जुळ्या दिसणाऱ्या लोकांना आपण कधी कधी ओळखूच शकत नाही. तर अशाच प्रकारे अतिशय सारखे दिसणाऱ्या जुळ्यांची कविता आहे. ही कविता एकदा आपण म्हणूयात पटापट, म्हणजे म्हटलं की आपला सराव होईल आणि मग आपण या कवितेचा अगदी ओळीनुसार अर्थ इथे समजून घेऊयात. द ट्विन्स. In forms and features, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, our rather nurse whim, my brother John got christened me and I got christened him. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged. For John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. Henry Sambrook Lay. तर ही कविता म्हणायला गेलं तर खूपच गंमतशीर पण आहे, पण त्याचसोबत त्याला एक अशी कारुण्याची किनार आहे की ज्याच्यामध्ये तो त्याची व्यथा मांडतोय. इन फॉर्म ऑफ फीचर फेस अँड लिम. सो हियर I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. याचा इंग्लिश मध्ये अर्थ असा होतो, द स्पीकर बिगिन्स बाय डिस्क्राइबिंग हाऊ ही अँड हिज ट्विन ब्रदर लुक्ड एक्झॅक्टली लाईक इन एव्हरी फिजिकल आस्पेक्ट. म्हणजे शरीराचा प्रत्येक आणि प्रत्येक अवयव खूप प्रचंड सारखा दिसतोय. बिकॉज ऑफ दिस आयडेंटिकल अपिअरन्स पीपल ऑफन मिस्टूक वन ब्रदर फॉर द अदर. म्हणजे एकाऐवजी मी समजतच नाही नेमकं कोण कोणी चूक केली आहे, कोण बरोबर आहे, कोण कसं दिसतोय, कोण नेमकं आहे हे कळत नाही. लिडिंग टू कन्फ्युजन द फ्रेज ईच फॉर वन अनादर. आता इथे ईच फॉर वन अनादर जी आहे ती फ्रेज आहे आणि ही हायलाईट करते द एक्सटेंट टू विच दे वेअर डिस्टिंग्विशेबल टू अनादर. म्हणजे ही फ्रेज आपल्याला सांगते की कशाप्रकारे ते किती जास्त सारखे दिसत आहेत. आता या कवितेमध्ये अतिशयोक्ती पण वापरली आहे, हायपरबोल हा सुद्धा अलंकार आपल्याला इथे बघायला मिळतो. नाऊ लेट्स सी सम वर्ड्स. आता लिम म्हणजे काय, अंग किंवा अवयव, आणि कित म्हणजे मित्र, किन म्हणजे नातेवाईक, पीच म्हणजे टोक्य उंची. आता तुम्हाला मी हार्ड वर्ड्स देतेच नाही प्रत्येक लेसनचे, तर तुम्ही ते वाचत असाल पाठ करत असाल अशी मी अपेक्षा करते. पण अगदीच आपण लाईन टू लाईन जर याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आर क्लोज रिसेम्ब्लन्स टर्न द टाईड म्हणजे आमच्या एक सारखेपणानं एक परिस्थिती बदललेली आहे. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ माझ्या कौटुंबिक जीवनाची परिस्थिती कशी आली आहे बदलली, कारण आम्ही खूप सारखं दिसतोय. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम म्हणजे काहीही झालं तरी लोकांना काय वाटतं की लोक मला असं समजायचं की मी तोच आहे,
आणि त्याला समजायचं की मिक्स आहे, अँड ईच फॉर वन अनदर, म्हणजे आम्हाला एकमेकांसाठी ते समजायचं आहे की आम्ही बहुतेक कन्फ्युजन व्हायचं, गोंधळ व्हायचं की मी तो आहे तो मी आहे. इट पझल्ड ऑल आर कितनकिन. कितनकिन म्हणजे नातेवाईक, मित्र, म्हणजे आमच्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना हे सगळं आमचं दिसणं गोंधळात टाकायचं. इट रीच्ड अ फिअरफुल पिच, आणि ही गोष्ट एक म्हणजे भयानक टोक या गोष्टीने गाठले. म्हणजे विचार करा, तुम्ही एक व्यक्ती आहात, तुमचं एक वर्तन आहे, तुम्ही एक वागता, लोक तुमच्या वागण्याने तुम्हाला चांगलं म्हणतात किंवा वाईट म्हणतात, पण तुम्ही खूप सारखे दिसता म्हणून दुसऱ्याच्या चुकीचं खापर तुमच्या डोक्यावर फोडलं जातं आहे, किंवा जे तुमच्या वाटचं आहे, तुमच्या हिश्श्याचं आहे, ते तुम्हाला मिळतं, दुसऱ्याला मिळतंय, कारण लोक तुम्हाला ते समजत आहेत, दुसऱ्या समजत आहेत, तुमची आयडेंटिटीज पूर्ण मिसिंग आहे. तर ही गोष्ट खूप भयानक आहे, आणि कविता म्हणतो की ह्या गोष्टीने एक भयानक टोक गाठलं आहे, म्हणून ती लाईन वापरली आहे की इट रीच्ड अ फिअरफुल पिच फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. कारण आमच्यापैकी एक जुळा होता, एक जुळा होता असं काय म्हटलंय, दोघं जुळे नसतात ना, एक एक दुसऱ्यासारखा सेम दिसतो म्हणून तो जुळा होता. येट नॉट अ सोल न्यू विच, म्हणजे पण ते पण कोणालाच कळायचं नाही की कोण नेमकं कोणासारखं दिसतं, इथे कोणालाच कळत नव्हतं. वन डे टू मेक अ मॅटर वर्स, म्हणजे एक दिवस खूप एक दिवस अशी गोष्ट घडली की इतकी भयानक घडली. बिफोर आर नेम्स वेअर फिक्स्ड, आणि जेव्हा आमची नावं ठरायची होती त्या दिवशी तर खूप भयानक गोष्ट घडली होती. ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स, म्हणजे कसं होतं, बाळ जन्माला आलं की ते स्वच्छ केलं जातं, तर नर्स त्या बाळाला धुण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी घेऊन गेलेली. तर नेमकं काय भयानक घडलं, आणि वी गट कम्प्लिटली मिक्स्ड, आम्ही पूर्णपणे मिसळलो. कारण जेव्हा बाळ जन्माला येतं, तर जन्मल्या जन्माला आल्यानंतर एक आई वडिलांचं असतं ना, याचं नाव हे ठेवूयात, त्याचं नाव ते ठेवूयात, असं फिक्स असतं, कारण एकच मूल असतं, तर काही मिक्स होण्याचा गोंधळ होण्याचा प्रश्न नाही. इथे आई वडिलांनी जी नावं ठेवली होती ती मिक्स झाली, कारण अरे नेमका पहिला कोण जन्माला आला, नंतर कोण जन्माला आला हेच कळेना, कारण ते प्रचंड सारखे होते. म्हणून तो म्हणतो की भयानक आयुष्यातली गोष्ट घडली की वी गॉट कम्प्लिटली मिक्स, आम्ही पूर्णपणे मिसळलो. अँड डस यू सी बाय फेट्स डिक्री, आणि मग काय डिक्री म्हणजे काय की फरमान, कोर्टात कसं फरमान असतं, तसं फरमान कोणाचं होतं, फेट नियतीचं फरमान होतं. काय होतं, आर रादर नर्स विम्स, किंवा ती जी नर्स होती तिच्या कळकळीनं किंवा तिच्या वागण्यामुळे आम्ही कदाचित जास्त मिसळलो गेलो असू असं इथे कवीला वाटतं. आता ही जी नर्स होती हिने काही पर्पजली या गोष्टी केल्या नव्हत्या, पण तिच्याकडनं चुकून हे घडलेलं होतं. विम म्हणजे क्षणिक कल्पना, ओके, आणि डिक्री म्हणजे हुकूम, सो या अर्थाने इथे वापरले. तर तो म्हणतो की या नर्समुळे आमचं काय झालं, मिक्सिंग झालं, आणि मग काय झालं बघा, ऑर रादर्स नर्स विम्स, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी. आता ख्रिश्चन्ड ही एक परंपरा आहे ख्रिश्चन धर्मामधली, की इथे नाव ठेवलं गेलेलं आहे, माझ्या भावाने मला जॉन हे नाव दिलं, अँड आय गॉट ख्रिश्चन हिम, आणि मी त्याला त्याचं नाव दिलं, कारण आम्ही मिक्स झालो ना. दिस फॅटल लाईकनेस इव्हन डॉज्ड, आणि आता हे घातक साम्य आमचा काही पिच्छा पुरवत होतं, म्हणजे आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या नावांचा गोंधळ, आमच्या दिसण्याचा गोंधळ सगळाच आमचा काही पिच्छा सोडत नव्हता. माय फूट स्टेप्स वेन ॲट स्कूल, माझ्या पावलांचा ते मागोवा घेत होतं कधी शाळेत असताना सुद्धा. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉज्ड, म्हणजे काय फ्लॉग, म्हणजे मला नेहमी त्याच्याबद्दल काय व्हायचं, फटके मिळायचे. का फटके मिळायचे, कारण त्याच्या ज्या चुका होत्या त्या याच्या डोक्यावर त्याचं खापर फोडलं जायचं. शाळेमध्ये माहिती आहे चूक केली की फटके मिळणारच, तुम्हाला कदाचित भेटत असतील. फ्लॉग्ड म्हणजे फटके मारणे या अर्थाने इथे वापरलेलं आहे. सो तो म्हणतो की तो चूक करायचा आणि मला त्याच्याबदली काय व्हायचं, फटके मिळायचे. त्यामुळे हे जे आमचं सारखं दिसणं जे होतं, ही जी घातक गोष्ट होती, काय माझा पिच्छा सोडत नव्हती. फॉर जॉन टर्न आउट अ फूल, कारण जॉन हा मूर्ख निघाला होता, तो खूप मस्ती करायचा. टू एव्हरी वन आय न्यू, माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, मी निष्फळपणे सगळ्यांना एक प्रश्न विचारायचो. टू एव्हरी वन आय न्यू, मी प्रत्येकाला विचारायचो, जे जे मला ओळखतात त्यांना मी सगळ्यांना म्हणायचो, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी, तुम्ही काय कराल तुम्ही माझ्या जागी असाल.
कारण मी जीवाच्या आकांतांना सांगतो की मी नाहीये तो, मी माझा भाऊ तो नाहीये, मी वेगळा आहे, मी नाही केली आहे मस्ती, पण लोकांना पटतच नव्हतं. टू प्रूव्ह दॅट यू वेर यू, तुम्ही काय कसं सिद्ध कराल की तुम्ही तुम्ही आहात, तुम्ही जर माझ्या जागी असता तुम्ही काय केलं असतं, असं मी प्रश्न प्रत्येकाला इथे विचारत होतो, असं इथे कवी सांगताय. पुढे पुढची जी लाईन आहे त्याच्यामध्ये, आर क्लोज रिसेम्ब्लन्स टर्न्ड टाईट. टर्न्ड टाईट म्हणजे चेंज द सिच्युएशन, परिस्थिती बदलली. आमचं जे खूप जास्त सारखं क्लोज रिसेम्ब्लन्स म्हणजे खूप सारखं किंवा साम्य जे होतं, त्याच्यामुळे काय होतं, परिस्थिती बदलली होती ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझ्या दैनंदिन जीवनाची. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड, म्हणजे माझी जी वधू होणार होती, बिकॉज आय एम मदर्स वाईफ, आणि मग ती कोण बनली, बिकेम माझ्या भावाची बायको बनली, कारण ती सुद्धा गोंधळली की मी नेमकी ती कोणाची बायको आहे, कारण ठरलं लग्न याच्यासोबत होतं पण झालं भावासोबत. मी किती भयानक आहे याच्यासोबत घडलेली गोष्ट. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲप्सर्ड मिस्टेक वेंट ऑन, आणि याच 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 चुका वर्षानुवर्ष घडत गेल्या. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. आता हे खरं तर खूपच विचार केला तर ऐकायला असं वाटणार आहे, असं कसं होऊ शकतं की तो मेला आणि त्याच्या भावाला गाडलं, कारण लोकांना कळलंच नाही की खरं कोण मेलं आणि खरं कोण जिवंत आहे. हे इतका गोंधळ त्यांच्या जन्मापासून जो सुरू झाला तो त्यांच्या मृत्यूपर्यंत राहिला, ह्याच्यावर तुमच्या लक्ष देऊ शकतं की ते किती जास्त सारखे होते. आणि शेवटच्या काढव्यामध्ये इथे कवींना सांगायचं आहे की ही जुळ्यांची व्यथा इथे ॲक्च्युली कवीने मांडलेली आहे. आणि ओव्हरऑल काय आहे, द पोएम इज प्लेफुली इलस्ट्रेट द डिफिकल्टीज फेस्ड बाय आयडेंटिकल ट्विन्स ड्यू टू देअर इनडिस्टिंग्विशेबल अपिअरन्स. खूप सारखं दिसण्याचे काय दुष्परिणाम किंवा काय त्रास आहेत ते त्यांनी इथे मांडलेत. इट शोज हाऊ दिस कन्फ्युजन कॅन लीड टू अम्युझिंग येट फ्रस्ट्रेटिंग सिच्युएशन्स वेअर आयडेंटिटी इज क्वेश्चन अँड इंडिव्हिज्युअलिटी इज लॉस्ट. म्हणजे या सगळ्यामुळे त्याचं व्यक्तित्व किंवा त्याचं अस्तित्वच नष्ट झाल्यासारखं झालं होतं. द स्पीकर्स रेटोरिकल क्वेश्चन ॲट द एंड एन कॅप्सुलेट द सेंट्रल थीम, हाऊ कॅन वन प्रूव्ह देअर आयडेंटिटी वेन इट इज एक्स्ट्रीमली लाईक समवन एल्स. कुणासारखं आपण प्रचंड दिसत असू तर आपल्याला आपलीच व्यक्तित्व व्यक्तिमत्व सिद्ध करणं किती अवघड होऊ शकतं या कवितेतनं कळतंय. दिस पोएम इज अ गुड एक्झाम्पल ऑफ ह्युमर कॅन बी यूज्ड टू एक्सप्लोअर डीपर थीम्स सच एज आयडेंटिटी अँड द इम्पॅक्ट ऑफ फेट ऑर मिस्टेक्स ऑन वन्स लाईफ. आणि इथे एक ह्युमर दाखवलेला आहे, तो ह्युमर कसा आहे माहिती का, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की स्वतःचंच व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला सिद्ध करावं लागतं, दाखवावं लागतं आणि दुसऱ्याच्या चुकीचं खापर स्वतःला स्वतःवर येऊन पडतं, त्यावेळेस काय सिच्युएशन होते या सगळ्याचं खूप सुंदर चित्रण हेनरी सॅमब्रुक ले यांनी इथे केलेलं आहे कवितेमध्ये. सो ही कविता इथेच संपलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.